जिस स्कूल में आप अभी अभी दाखिल हुए हैं, उस स्कूल के प्रिंसिपल भी पवार साहब के पास से ट्यूशन लेते हैं। कुठल्या शाळेत जायचं ह्याचा तरी अभ्यास आणि विचार करायला पाहिजे होता। त्यामुळे तिथले प्राचार्य, मी काही जास्त बोलत नाही त्याच्यावर, अचानकपणाने हेल्मेट घातलेले पोलीस येतात आणि काठीने लहान मूल, महिला, पुरुष कोण आहे हे बघायला न बघता प्रचंड मारझोड करायला सुरुवात करतात। आमच्यातनं गेलेली लोक आता पवार साहेबांच्या कर्तृत्वावर प्रश्न निर्माण करायला लागलेली आहेत। पवार साहेब ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी पवार साहेब स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कर्तव्यावर पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर तीन वेळा म्हणजे एकूण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवार साहेब झालेले। पवार साहेबांच्या बरोबर होता त्यावेळी तुम्हाला या गोष्टी सुचल्या नाही, पण आता मात्र तुम्हाला वेगळ्या माहित्या सगळ्या गोष्टी सुचायला लागल्यात। पण मी जाताना जाता जाता एवढंच सांगेन की जिस स्कूल में आपने अभी अभी आप अभी अभी दाखिल हुए हैं, जिस स्कूल में आप अभी अभी दाखिल हुए हैं, उस स्कूल के प्रिंसिपल भी पवार साहब के पास से ट्यूशन लेते हैं। पवार साहब की उंगली पकड़कर राजनीति में आया हूं, अलग अलग शब्द। त्यामुळे कुठल्या शाळेत जायचं ह्याचा तरी अभ्यास आणि विचार करायला पाहिजे होता। त्यामुळे तिथले प्राचार्य, मी काही जास्त बोलत नाही त्याच्यावर, पण काल परवा जालना जिल्ह्यात मराठा उपोषण करणाऱ्या आमच्या मनोज जिरगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर प्रचंड मोठा अमानुष लाठीमार झाला। दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी मी त्या ठिकाणी धावून गेलो आणि त्या ठिकाणी काय झालं, काय परिस्थिती आहे याचा अभ्यास आणि माहिती घेतली। आंदोलनकर्ते बसलेले आहेत, चर्चा चालू आहे, शांततेत चर्चा चालू आहे, अचानकपणाने हेल्मेट घातलेले पोलीस येतात आणि काठीने लहान मूल, महिला, पुरुष कोण आहे हे बघायला न बघता प्रचंड मारझोड करायला सुरुवात करतात। एका महिलेचं या ठिकाणी नाक फुटलं, तिला खोक पडली, प्रचंड प्रचंड मारहाण त्या ठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलकांच्यावर त्या ठिकाणी झाली। शांततेत आंदोलन करणाऱ्यांची ही परिस्थिती जर असेल तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्यांची जबाबदारी, राखणाऱ्यांचा तोल जातोय का याचा महाराष्ट्राने एकदा विचार केला पाहिजे। खरं म्हणजे आज आपण सर्वांनी या येणाऱ्या काळामध्ये एकसंघ होऊन पवार साहेबांना साथ देण्याचं काम केलं पाहिजे। जळगावचा पाणी प्रश्न आहे, मला आठवतं एकनाथ खडसे साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळी या जिल्ह्यातल्या सगळी मोठे प्रकल्प एकनाथ खडसे साहेबांच्यामुळे सुरुवात झाले आणि मार्गी लागले। मधल्या काळात एकनाथ खडसे साहेब मंत्रिमंडळात नव्हते पण तिकडे होते, त्या काळात या प्रकल्पांची गती थोडीशी कमी झाली। अडीच वर्षाची संधी मिळाली, एकनाथ खडसे असतील, गुलाबराव देवकर असतील, सतीश अण्णा असतील, राजूदादा देशमुख असतील, अरुणबाई गुजराती असतील, रोहिणीताई खडसे असतील, सगळे या जिल्ह्यातले नेते हे सतत आग्रह करत असल्यामुळं इथल्या अमळनेरच्यासाठी वरदान ठरणाऱ्या पाडळसे धरणाला देखील कोट्यावधी रुपये कधी नव्हते मिळाले ते आम्ही देण्याचं काम केलं। आणि त्यामुळं पुन्हा एकदा जर जळगाव जिल्ह्याच्या प्रगती आपल्याला साधायची असेल तर बोलून चालणार नाही, आपल्याला पूर्णपणाने ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विचार पुन्हा एकदा स्वीकारण्याचं काम केलं पाहिजे, हीच मी आपणा सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। खरं म्हणजे
खरं म्हणजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी या ठिकाणी थोडा राजकारणाचा आता अभ्यास सुरू केला पाहिजे. कोण का कसं बोलतं याच्यावर आता आम्ही जास्त बोलणार नाही.